छत्रपती शिवाजी महाराज। मराठा साम्राज्याचे नायक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय भारताचा इतिहास अपूर्ण राहतो। शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1627 तारखेनुसार रोजी झाला। त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। ते भारतात शासन करणारे सुयोग्य शासक व साहसी राजा म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी राज्य स्थापन करण्याचं स्वप्न बघितलं। वयाच्या 20व्या वर्षी सर्वात प्रथम सेनेसह तोरणा गडावर चढाई करून गड काबीज केला। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेलं लहानसं राज्य हिंदवी स्वराज्य ह्याचा विस्तार झाला आणि ते भारताच्या उत्तर पश्चिमेतील अटके हल्ली पाकिस्तानमध्ये पर्यंत विस्तारले। ते भारतातील एक महाशक्ती बनून महाराजांनी अनेक किल्ले व आरमारी दुर्ग बांधले, सशक्त आरमार उभे केले। ते युद्धात गनिमी काव्याचा वापर करत असत। त्यांनी धर्म व जातीचा भेदभाव न ठेवता योग्यतेच्या आधारावर सर्वांशी समान व्यवहार ठेवला। त्यांनी आंतरिक सुरक्षा, विदेशी नाणे व्यवहार, कायदा, न्याय व धार्मिक मामले, सुरक्षा वगैरे कामांसाठी वेगवेगळ्या मंत्र्यांची नेमणूक केली होती। प्रथम विशाल स्तरेची नौसेना तयार करण्याच्या दूरदर्शीपणामुळे त्यांना भारतीय नौसेनेचे पिता म्हणून नावाजण्यात येते। शिवाजी महाराजांनी श्री संत रामदासांना आपले आध्यात्मिक गुरु मानले होते। शिवाजी महाराज खूप दूरदर्शी व चोख द्रष्टा होते। त्यांच्या व्यक्तिगत जीवनात देखील ते नैतिक मूल्यांना सर्वात जास्त मान्यता देत असत। ते आपल्या प्रजेची खूप काळजी घेत असत। 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले।